नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी पिकेमा आताच्या घडामोडी या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शूटपर्यंत पाहा चला पाहूया पहिले अपडेट शेतकरी टप्प्याटप्प्याने सोयाबीन बाजारात आणत आहे त्यामुळे बाजारात आवक कमी आहे त्याचा परिणाम प्रक्रिया उद्योगावर झाला आहे त्यामुळे आठवडाभरात सोयाबीनचे दर सुधारण्याचा अंदाज हा व्यक्त करण्यात आलेला आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे केंद्रीय कृषी मंत्री सिंह तोमर यांनी आज नवी दिल्ली येथील कृषी भवन येथे ईशान्य क्षेत्राचे विकास मंत्री श्री जी किशन रेड्डी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत ईशान्येकडील राज्यामध्ये कृषी विकासाला गती देण्याबाबतची चर्चा करण्यात आली याच्यामुळे शेतकऱ्यांना फायदा हा नक्कीच होणार आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे केंद्र सरकारने पी एम किसान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना त्यांच्या पी एम किसान खात्याचे ई के वाय सी करणे अनिवार्य केले आहे सरकारने पी एम किसान खात्याच्या ई वाय सीसाठी एकतीस जुलै दोन हजार बावीस ही अंतिम तारीख निश्चित केली होती ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्या पी एम किसान खात्याची ई के वाय सी केलेली नसेल तर त्यांनी ई के वाय सी करून घ्यावी तेराव्या हप्त्याचे पैसे या दिवशी खात्यात जमा केले जातील या संदर्भात चार महिन्याच्या कालावधीनंतर तेराव्या हप्त्याचे पैसे फेब्रुवारीच्या शेवटच्या दोन आठवड्यातील कोणत्याही दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जाऊ शकतात पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रमुख पीक विमा कंपन्याच्या प्रतिनिधीसोबत बैठक यावेळी विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उपस्थित होते पीक विमा योजनेचा हप्ता भरलेल्या व नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्याचे निर्देश कृषी मंत्री अब्दुल सतर यांनी केलेले आहेत पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे शेतकऱ्यांना शेतीबरोबरच जोड उद्योगासाठी रेशीम शेती पूरक ठरक आहे रेशीम उद्योगात महाराष्ट्र अग्रेसर राहावा यासाठी राज्यस्तरीय योजनेचा विस्तृत आराखडा तयार करावा असे निर्देश वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी या संदर्भात बैठकीत दिलेले आहेत पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे ही अपडेट आहे धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यातील खरीप दोन हजार बावीसचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे यासाठी अनेक तांत्रिक समस्यांना सामोरं जावे लागले असले तरी अखेर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आला आहे अत्यंत समाधान वाटत आहे असे शेतकऱ्यांमधून भावना व्यक्त होत आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्वाचे अपडेट आहे कृषी आयुक्त कार्यालय पुणे येथील राज्यातील शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी व विशेषतः विमा संदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेतली या बैठकीला कृषी विभागाचे अधिकारी सह किसान मोर्चेचे पदाधिकारी उपस्थित होते ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली यावेळी राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक एकर रकमी एर आर पी देण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे दोन साखर कारखान्यांमधील कार हवाई अंतराविषयी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वस्त करून मुख्यमंत्री यांनी पुढील हंगामापासून डिजिटल वजन काटे सुरू करण्याचे निर्देश दिलेले आहेत शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी कृषी फिडर सौर ऊर्जेवर करण्याचा प्रकल्प हाती घेतल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे राज्यात एक रकमी एफ आर पीचा कायदा पूर्ववत करून दोन टप्प्यातील एफ आर पीचा कायदा रद्द करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे पीक विमा योजनेचं काम पाहणारी ए आय सी कंपनी राज्यातील सोळा जिल्ह्यामधील कार्यालय बंद करत असल्याची माहिती मिळालेली आहे त्यामुळे तक्रार नेमकी करायची तरी कुठे हा प्रश्न शेतकऱ्यांना सध्या पडलेला आहे पुढच्या अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या अपडेट आहे देशात शहाऐंशी हजार कोटी रुपयाची उलाढाल असलेल्या कीटकनाशकाची ऑनलाईन विक्री करता केंद्राने परवानगी दिलेली आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रोगू यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब व शेअर करा